हाय फॅमिली, हाय आई, हाय. आज जेवणामध्ये काय तयार होत आहे आपल्याकडे, काय शिजते? आज गुरुवार आहे ना. परवा मी आईकडे गेली होती ना वाड्याला, तिकडनं हे बघा वालाचे शेंगा आणले, बसून बसून गोळे काढले. वालपापडी वालपापडी हे, आणि त्याच्यात मी बटाटा आणि शेंग टाकणार आहे, आणि सोबत टॅमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि लसणाच हे फोडणीला घालणार आहे. फक्त लसूण आहे का? लसूण आहे आणि कांदा, कढीपत्ता, हिंग. आणि सोबत काय दिसते? ही चिंचकडी करणार आहे. आज म्हटलं डाळ नको. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी परत बघून घ्या चिंचकडी कशी बनवतात. आमच्या इकडली फेमस आहे चिंचकडी. चिंचकडी मग सुरुवात कशाने करणार आहेस? आता कढी तापत ठेवली आहे, तेल पण टाकलंय, आणि ही विशेष म्हणजे मी पाणी न टाकता करणार आहे. तेल नुसतं तेलातच. हा, नुसती तेलावर शिजवणार. ही नवीन वाळी कढी का? हो, ही नवीन वाळी. कढी चांगली तापली. आता काय? पहिलं पहिल्यांदा राई टाकूया. हे मस्त वाटते ना, भांडी खूप छान आहे. चांगली चढचढून द्यायची राई. पूजा तिला आवडलं ना, फोन केला का परत? अरे हो, मी पण नाही केला, तिने पण नाही केला मला. आज करून बघ. हो, मल्टीपॉट कसं वाटलं. जिरं टाकूया. हिंग 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 टाकू. लसूण आणि कांदा, कढीपत्ता. आणि मंडळी, आम्ही ना ॲल्युमिनियमची भांडी कमी करण्याचा निर्णय घेतला घरातून. खूप जण सांगायचे, पण आई कशी तिच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईपासून तीच वापरत होती. हो, तर पुढं बंद करेल का नाही माहिती नाही, पण मी कमी करायचा नक्कीच निर्णय घेतलेला आहे. आणि स्टीलची भांडी आता मागवायला सुरुवात केलेली आहेत नवीन. छान कढई वाटते ना? मस्त आहे, खूप छान आहे. दुसरा किती छान आहे, खूपच मस्त आहे. जाड पण किती आहे ती, वजन आहे. थोडं मीठ टाकूया. दिसायला पण खूप छान वाटते भाजी बनवताना. ही भाजी ना? हो, फक्त तेलावर. तेलावर पाणी नाही टाकायचं. कांदा पण आपला झालाय. आपण मसाला टाकू. ह्याला मसाला पण नाही जास्त टाकायचा. हळद टाकू. जरा पिवळी भाजी दिसली पाहिजे ना. त्याच्यामध्ये लाल नाही कलर आला पाहिजे. हा, असं थोडीशी चवीला साखर. तुम्ही गूळ टाका, मी साखर टाकते. मीठ टाकलं? हो, मीठ पण टाकलं. शेंगा आणि बटाटा टाकूया. आणि ह्या तुरीच्या शेंगा. तुरीच्या का वालाच्या? हे वालाच्या. रे वालाच्या, रे वालाच्या, वालाच्या. हा, वालाच्या. त्याच गावात वाढलाय ना, तिथे तुरीला शेंगा वालाला असंच बोलते मी. चिमणी चालू आहे. हा, आवाज तुम्हाला कदाचित थोडा कमी येत असेल. आता आपण काय करूया? कुठे गेली झाकण? आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस थोडा बारीक बारीक करूया. हा, आई किती वेळ झाकण ठेवायचं त्याच्यावर? एक 10-15 मिनटं. तेलावर शिजायला थोडा वेळ लागतो ना. 10-15 मिनटं. आता काय करायचं? चिंचकडी. आता चिंचकडी करू आपण. आम्ही नेहमी करत असतो. आणि चिंचकडी जोडीला सुका बोंबील भाजलेला बस, आणि भात. भात मस्त लागते. मस्त म्हणजे आता आमच्याकडे चिंचच आहे, कोकम वापरत नाही ना. या बाजूला चिंचेची झाडं असतात प्रत्येकाच्या दारात, म्हणून चिंचकडी. काय काय परत एकदा बघा. मी चिंचकडीसाठी कांदा घेतलाय, ह्या दोन मिरच्या घेतल्यात, मोठ्या काढून घेतल्या, कारण पोरींना पण खायचं. पोरी म्हणजे ओवीला पण चिंचकडी आवडते ना. कल्याणी आलं एक मिनिट. हा, कोकण
हे हॉलमध्ये ठेवलं होतं ना, कोकण रत्न पुरस्कार 2023 काल पहाटे, काल नाही आज, आज पहाटे 4 वाजता आली रंजिता आई, तू पण झोपलेली होती, पहाटे 4 वाजता आली आणि हा पुरस्कार मिळाला काल तिला ठाण्यामध्ये. उद्या ब्लॉग बघायला मिळेलच सगळ्यांना, तर त्याच्यामुळे काय झालं, पहाटे आल्यामुळे आज व्हिडिओ नाही आला सकाळचा. सगळे विचार करत असे सकाळी व्हिडिओ करायला, 2 वाजेपर्यंत फेऱ्या मारत होती, म्हटलं अजून आपली गाडी येत नाही, पार्किंग मध्ये गाडी नाही मिळत, नंतर कधी झोप लागली मला माहितच नाही, तेवढीच वेळा तुम्हाला उघडून बघतो दरवाजा. तर हा कोकण रत्न पुरस्कार आहे आणि खूप छान आहे, बघून मी पण खुश झालो सकाळी, म्हणून हॉलमध्येच ठेवलेला आणि मंडळी आम्ही पालघर जिल्ह्यात राहतो आणि सांगायला आनंद होतो की आमचा पालघर जिल्हा पण कोकणातच येतो. पण कोकण तो जो आपण नेहमी कोकण बघतो, सिंधुदुर्ग रत्नागिरी वगैरे चिपळूण, तो कोकण वेगळा आणि रायगड वेगळा, पालघर वेगळा, पालघर जिल्हा पण कोकणातच येतो, शेवटचा जिल्हा महाराष्ट्रातला, मग गुजरात चालू होते इथून पुढे. बघा दाखव, एक फोटो काढला पाहिजे तुझा छान छान, अयो काहीतरी मागे गरम गरम लागलं मला, भात आहे, वा छान मस्त मस्त वाटतो ना. चकूला काय करतोय आणि मंडळी, कल्याणी चालली आज तिच्या माहेरी, चकली चालली आजोबांकडे, तिला आठवण येते आजी आजोबांची आणि मामाची वगैरे. तर 5-6 दिवस साधारण जास्त नाही, म्हणजे आम्ही मलेशियाला जायच्या आधी ती येणार आहे, परत सुट्टी आहे ना अजून तिची, हो हा सुट्टी आहे शेवटची, शेवटचं नंतर मग परत सुट्टी मे महिन्यात, डायरेक्ट मे महिन्यात सुट्टी, त्याच्यामुळे ती आता जाणार आहे आणि मी सोडणार आहे निघून. आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच कल्याणीचं माहेरी पुन्हा एकदा, सगळ्यांना बघायची इच्छा होती ना काय घडते माहेरी, आजी आजोबा कशी आहेत वगैरे. तर आज आपण भेटूया सगळ्यांना, भेटेल ना, सगळे भेटतील ना, आजी नाही भेटणार, आजी आणि जयेश नाही, म्हणजे मामा असतील, विलास मामा, चालेल जे असतील त्यांना भेटूया, घर तर बघायला मिळेल. आणि आमची एक मीटिंगसुद्धा आहे आज, तिकडे पण जायचं आहे. ठीक आहे कल्याणी, तू बघ चकुली उठली असेल, ठेव चालेल, तू तुझ्या हिशोबाने जागा कर, कुठे पण ठेव त्याला, ठीक आहे चांगल्या ठिकाणी. हाय, आपण कुठे पोहोचलो? आपण कुठेच नाही पोहोचलो, तर मी चिंचकड, हे बघा चिंचेचं पाणी केलं आहे, चिंचेचं पाणी केलं आहे, त्याला लागणारं साहित्य सांगते, कांदा घेणार आहे, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि आलं, आलं चेचून, म्हणजे चेचून घेतलंय, तांदळाचं पीठ घेतलंय आणि खोबरं टाकणार. कोणी मागच्या वेळी मिस केली असेल तर आता परत बघून घ्या, बघून घ्या आणि बनवायची असेल तर बनवा, आणि सोपी आहे ती, चिंच आंबट पाहिजे ना यासाठी, आंबट पाहिजे, आंबट वाली, ठीक आहे घ्या सुरुवात. पहिल्यांदा मी कांदा टाकते, जशी गावात बनवतात तशी दाखवते आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल चमच्याने मिक्स का नाही करत, पळीने नाही करत, तर जसं बनवतो ना. मिरची टाकली, हा मागच्या वेळी मला वाटते पूजा तयारी होती ना, हो तेव्हा बनवली होती. कोथिंबीर टाकली, आता हे सगळ्याला आपल्याला फोडणीला घालायचं आहे. अच्छा, तांदळाचं पीठ अंदाज पंच घ्या, तुम्हाला जाड पाहिजे असेल तर जाड घ्या, खोबरं ओलं खोबरं आहे, मसाला घरचा आपला, हळद, मीठ, आणि थोडी चवीला साखर, तेल पण लगेच थोडस तेल, त्याच्यात महत्वाची आहे चिंच, चिंच महत्वाची आहे, छान आंबट अशी चिंचकडी जोडीला, सुकी कुठली भाजी, सुका बोंबील, सुकी मांदरी, असं जे पण तुम्ही खात असाल, शाकाहारी असाल तर पापड जरी असला तरी भात, चिंचकडी आणि पापड, पण बोंबील आणि मांदऱ्याशिवाय मजाच नाही. हे बघा असं छान कालवायचं, हा सगळं आमच्याकडे ना फिक्स असायचं पहिला आठवड्यातून, डाळ कमी 3-4 वेळा तरी असायची चिंचकडी, कारण चिंचेचे झाड घरचं, चिंच भरलेली घरामध्ये, त्याच्यामुळे हेच असायचं, चिंचकडी भात काय नसलं का चिंचकडी भात, आणि जेवायला पण होते रे चिंचेने, आपण खाणंच ते आहे तर काय. हे बघा हे असं हे जेवायला पण मस्त, भाताबरोबर. अच्छा नुसतं सुका, हा अच्छा भात कालवायचं आणि जेवायचं ते पण छान लागतं. तर आपण आता हे सगळं आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे,
आणि एक चांगलं मिक्स करायचं आहे. आणि चिंचकडी बनवायला घेतली आहे. टोपात तेल तापलंय. पहिलं हिंग 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 आलं लसूण कढीपत्ता तेल का कमी पण ह्याच्यात मी तेल कालवताना घेतलंय ना म्हणून थोडं तेल कमी घेतलंय. चला आता पुढे आता जरा कलर बदलला लांब राहावं लागेल. लांब राहा. ओके पाच मिनिटं उकळून द्यायची बस. आणि ह्याचं काय जरा खोलून दाखव. हां हां मी खोलून दाखव. पाच मिनिटं झाली ना. हो आता त्यात कोथिंबीर आणि खोबरं टाकायचं आहे. जरा शिजायची आहे ना. गोळे शिजले पाहिजेत ना. तुम्ही वांगाला दाखवली तर खाणारच नाही तो. नाही खाणार. हिरवा कलर बघूनच पळून जाईल. परवा बटेला बघितलं ना केवढी हे केलेलं आहे लपून राहिलेला. खायचं होतं तर कधी कडक आहे. शिजू द्या. शिजू द्या. आणि याला किती वेळ चिंचकडीला. पाच मिनिटात उकाळ आला का संपला. दोघांनाही पाच पाच मिनिटे लागतात. साधारण ठेवून पाच मिनटं. आणि मंडळी तुम्हाला आठवत असेल मी श्वेताकडे गेलो होतो माझ्या बहिणीकडे. तर हे बघा हे मला वाटतं गेल्या वर्षीचं गिफ्ट आहे तिचं. त्याच्या आदल्या वर्षी तुम्हाला आठवत नाही ती बोलली होती ना की गेल्या वर्षी पण दिलं होतं ते हे आहे. आणि ह्यातूनच पाणी पितो आम्ही आता सध्या. डॉक्टर वॉटर हे तांब्याचं आहे ना. आणि यावर्षी ताटं दिली ती. नाही गेल्या वर्षी. अच्छा गेल्या वर्षी वेगळं होतं. तांब्याचे नाहीत ना ग्लास होते होती ना कुठे ठेवलेली. रणजित आणि कुठे ठेवली काय मध्ये असतील. तर हे बघा हे देते दरवर्षी ते तांब्याचंच काहीतरी देते प्रत्येक वर्षाला. हे गेल्या वर्षीच नाही गेल्याच्या गेल्या वर्षीचं. गेल्या वर्षी सहा तांब्याचे पेदे आहेत. मला वाटतं वरच्या भागात ठेवलेले असतील. बरोबर. तर पाच मिनिटं थांबूया आणि मग पाच मिनिटात आपण भेटूया. हो सापडले का. हे बघ सापडले. अच्छा चार ग्लास आहेत. चार ग्लास आहेत. हे गेल्या वर्षीचे ना. गेल्या वर्षी भाऊबीज वजन आहेत. दरवर्षी तांब्याचंच देते का ते. हो यंदा पण काय केलंय त्यांनी आता म्हणजे ताट दिलंय वाटी सगळं म्हणजे जेवणाचं सगळंच दिलंय. पण आतून स्टीलमध्ये स्टील आहे का काय काय माहिती पण खालून तांबा आहे. पण आतून मस्त दिसते ते. छान आहे ग्लास पण छान हो ना. त्याचा वापर कधी करायचा. पाणी प्यायला करायला पाहिजे. काढणं काढायचं हो ना. उकळली का गाई. हो ही बघ आता थोडा कांदा शिजायला पाहिजे ना. थोडीशी उकळत ठेवायची. बघा जवळून बघा लय भारी लागते. लय भारी. जास्त जाड पण नाही करायची. हे बघा आपण काय जाड नाही केलेली. भातावर घेण्यासाठी करायची. किती पाच मिनिट. बस पाच मिनिट कारण कांदा जरा शिजला पाहिजे ना. भाजीचं बघ झालंय का. भाजीचं बघायचंय. भाजी पण झाली. शिजले का बटाट. बघते ना बटाट शिजला. जरा आपण गोळा बघू. गरम आहे ना. नाही थोडा कच्चाच आहे. एक दाणा खाऊन बघ बरं रोहन. हा घे. नाही कच्चा आहे. होऊ दे जरा. होऊ दे. होऊ दे ना. कुकरला असती तर पाच मिनिटात झाली असती का. मी कुकरलाच करते ना. तर आपली आता चिंचकडी झालंय. आपण आता बंद करून ठेवूया. हे बघा किती छान उकळ आहे. हां तुम्ही पण अशीच करा. जास्त पीठ नका टाकू नाही तर जाड झाले तर जेवायला मग वैताग येतो. आपण बंद केलं तर झाकण मारून ठेवूया.
आणि आता भाजी झाल्यावरच भेटूया. आता भाजी झाल्यावर भेटूया. भाजी झाली तर बघूया आपण. हे बघा, जास्त शिजवली तर शेकता शेंगा फुटतील म्हणून झाली. आता कढई भरून होती जराशी झाली. हे बघा शिजल्यात ते सापोळे, ते पाहतात नाही येत. आता आपण थोडीशी प्रतिकला काढून ठेवू. अच्छा हा, बिना कोथिंबीर मग नखरे करेल ना तो नुसताच. आज ना कोथिंबीर संपली, आज खोबरस टाकते. कोथिंबीर आणली नाही ना काल संध्याकाळी, विसरली. नसली तरी चालेल, चिंचकडीला मिळाली ना बस. नुसती तेलावर शिजवलेली भाजी आहे ना, छान अशीच तुम्ही पण करून बघा. झाली. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते. तर मंडळी, आजचं जेवण झालेलं आहे आणि खूप घाई आहे, कारण आता मला जायचं आहे एक मीटिंगसाठी रंजिताला आणि मला. रंजिता खालच्या फ्लॅटमध्ये आहे, ऑफिसमध्ये आमच्या, काहीतरी काम आहे ते करते. तर आता निघायचं आहे, कल्याणीला सोडायचं आहे तिच्या माहेरी आणि मग एक मीटिंगसाठी जायचं आहे. खूप घाई आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ जसा शूट झाला जमला तसाच पोस्ट करतो आहे. कुठलं म्युझिक नाही, एडिटिंग नाही, काय नाही, असं डायरेक्टली तुम्हाला बघायला मिळालं. तर ही रेसिपी तुम्ही करून नक्की बघा, चिंचकडी आणि वालाच्या गोळ्याच्या भाजीची छान आहे. आणि पहिले बघितली पण असेल कदाचित, पण हे नवीन आहेत आपले सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी नवीनच आहे. तर बघा करून. आणि 1 तारखेला आम्ही निघतो आहे मलेशियासाठी, त्याच्या आधी भरपूर काम आहेत, लग्न आहेत, काय काय भरपूर आहेत, कसा वेळ मिळतो आहे काय कळत नाही आहे. आणि सकाळी रंजिता लेट आल्यामुळे व्हिडिओ आजचा येऊ शकला नाही सकाळचा, तर एक्स्ट्रीमली सॉरी. खूप जण म्हणत असेल काय आता व्हिडिओ येत नाही वेळेवर वगैरे, तर असं नाही आहे. 4 वाजता आली ती, त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही एडिटिंगसाठी वगैरे, म्हणून आजचा आला नाही. तर उद्या नक्की येईल सकाळी आणि संध्याकाळी. तर आता निघतो मी भुपुरीला जायला, आणि तुम्ही पण बघा प्रथा, कल्याणी, रंजिता, मी जाताना. तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. टिल देन बाय बाय.